हाय फ्रेंड्स, कल्पनास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण तंदुरी चिकन बनवत आहोत. हॉटेलसारखे सेम टेस्ट तुम्हाला घरी पण येऊ शकते, तर ती कशी बनवायची ते आज पाहूया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा पुढच्या रेसिपीच्या अपडेटसाठी. ह्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 400 ग्रॅम मी चिकन हे लेग पीस घेतले आहेत. ह्याला चारही बाजूने कट मारून घेतलेत. ह्याच्यामध्ये चांगला मसाला मुरण्यासाठी हे मी 2 वेळा मॅरिनेट करणार आहे. ओव्हनमध्ये पण बनवतात, पण मी गॅसवरती तंदुरी चिकन बनवणार आहे. फर्स्ट मॅरिनेट करायचे आपल्याला 1 मिरची, अद्रकचा तुकडा, 1 छोटासा कांदा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी टाकायचं आहे. पाव पेला पाणी टाकलं आहे फक्त मी आणि हे वाटून घेतलं आहे. कांदा, हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट वाटून तयार झालेली आहे. आता फर्स्ट मॅरिनेट करूया आपण. त्यासाठी मी लिंबाचा रस घेतला आहे, 3 चमचे लिंबाचा रस, 1/2 चमचा मीठ, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर हे 1 चमचा घेतले, पण 1/2 चमचा आत्ता मी यूज करणार आहे. वाटलेली पेस्ट हे टाकून सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कटमध्ये चांगलं मुरलं पाहिजे. हे छान मिक्स करून मी 1/2 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 1/2 तासानंतर आपल्याला दुसरं मॅरिनेट करायचं आहे. दुसऱ्या मॅरिनेटसाठी आपण लागणारं साहित्य पाहूया. तंदुरीसाठी घट्ट दही पाहिजे. 1 वाटी मी दही घेऊन रुमालामध्ये 1/2 तास ठेवलं होतं. पूर्ण पाणी काढून घेतले हे. 2 चमचे राईचं तेल, 1 चमचा कसुरी मेथी, 1/2 चमचा जिरा पावडर, 1 चमचा तंदुरी मसाला, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा मिरी पावडर, 1/2 चमचा चाट मसाला, 2 चमचे बटर, 1 चमचा तूप. तंदुरी चिकन लेग स्मोकी फ्लेवर असतो, त्यासाठी मी कोळसा घेतलेला आहे. 2 पिंच मी फूड कलर घेतला आहे. चवीपुरतं मीठ. मगाशी जसे मी तुम्हाला बोलले की कोळसा एक स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपण वापरतो आहे, तसं हॉटेलमधल्या तंदुरीला एक स्मोकी फ्लेवर असतो, तोच फ्लेवर आपण कोळशाने घरी देणार आहे तंदुरीला. त्यासाठी मी कोळसा 5 ते 6 मिनिट गॅसवरती गरम करून घेतला आहे. 1/2 तास झालेला आहे. चिकन मी फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 वाटी ठेवते. कोळसा गरम झालेला आहे. कोळशावरती गरम झाला का आपल्याला तूप त्याच्यावरती टाकायचं आहे. वाटीमध्ये कोळसा काढून घ्यायचा आहे. तो 1 चमचा तूप ह्याच्यावरती टाकायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे आपल्याला. ह्याच धुऱ्याने स्मोकी फ्लेवर येणार आहे चिकनला. हे आपल्याला 15 मिनिट ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरं मॅरिनेट बनवून घेऊया. दही ह्याच्यात पाणी अजिबात नको आहे. तंदुरी मसाला, चाट मसाला, जिरा पावडर, धना पावडर, काळी मिरी पावडर, कसुरी मेथी, फूड कलर, थोडंसं मीठ, मगाशी पण मी मीठ टाकलं होतं, राईचं तेल. ह्याच्यामध्ये तुम्ही तिखट ॲड करू शकता. मी तिखट टाकलेलं नाही आहे, लाल तिखट. एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. छान मसाला मिक्स झालेला आहे. हे आपलं दुसरं मॅरिनेट तयार झालं आहे. हे आपण आता चिकनला लावून घेऊया. ह्यातली मी वाटी साईडला काढून ठेवते. हे थोडासा मसाला मिक्स करून घेते पहिला. मॅरिनेट केलेला मसाला आपल्याला चिकनला लावून घ्यायचा आहे. पूर्ण आतपर्यंत जे कट मारले होते ह्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. हे कमीत कमी तर आपल्याला 5 तास ठेवायचं आहे. तुम्ही ओव्हरनाईट पण ठेवू शकता. जितकं जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट करून ठेवान तितकं छान चिकन ज्युसी होतं आणि टेस्ट पण छान येते. हे आपल्याला फ्रीजमध्ये 5 तास मी ठेवणार आहे. 5 तासानंतरच मी ओपन करणार आहे. 5 तास झालेले आहे. चिकन आता फ्राय करून घेऊया आपण. पॅन गरम करायला ठेवलं आहे मी. थोडंसं पहिलं तूप टाकते.
बटर करपू नये म्हणून मी तूप टाकलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठा चमचा बटरचा बटरमध्येच फ्राय करणार आहे. बटर छान वितळून द्यायचं आहे. तोपर्यंत हा मसाला मी एकदा मिक्स करून घेते. परत कटमध्ये मसाला चांगला मुरला पाहिजे, चांगला गेला पाहिजे. परत तो मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करते. पॅनमध्ये फ्राय करून घेऊया. आता एक मिनिटानंतर मी झाकण लावणार आहे ह्याला. 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. दोन मिनिटानंतर आपल्याला झाकण काढायचं आहे. हे मीडियम गॅसवरतीच आपल्याला करायचं आहे. पलटी करून घ्यायचं आहे. 20 मिनिटासाठी मी गॅसवरती चिकन फ्राय होऊन देणार आहे. 20 मिनिटामध्ये मी 5-5 मिनिटाला चिकन पलटी करणार आहे आणि शिजले की नाही ते चेक करणार आहे. 20 मिनिट झालेले आहे. चिकन छान झाले, शिजले पण आहे. हे मी काढून घेते आणि ही ग्रिल घेतलेली मी, ह्याच्यावरती 1 मिनिट फक्त मी चिकन भाजून घेणार आहे दोन्ही साईडने. त्याने छान तंदुरी फ्लेवर येणार आणि टेस्टी पण लागतं. एकच मिनिट ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपलं चिकन शिजलेलं आहे. नंतर याला बटर लावून सर्व्ह करणार आहे. तंदुरी चिकन तयार झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे. हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरी खाण्याची एक मजा वेगळीच असते. तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा पुढच्या रेसिपीच्या अपडेटसाठी. थँक्यू.